तुम्हाला सगळ्यांना भेटून खूप खूप आनंद आला. बऱ्याच वर्षांपासून माझा प्रयत्न चाललेला होता की कधी एकदा डेअरीला व्हिजिट देतो या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला इथे येता आलं आणि तुम्ही सगळ्यांनी वेळ दिला त्याबद्दल थँक्यू सो मच. नानासाहेब, पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. 75 वर्षापूर्वी चितळे समूहाचं फाउंडेशन कसं झालं, कोणी केलं आणि आत्तापर्यंतचा प्रवास कसा झाला? आमचे वडील भास्कर गणेश चितळे यांनी या उद्योगाची सुरुवात केली. साताऱ्याजवळ लिंबगोवा म्हणून गाव आहे, साताऱ्यापासून 7-8 किलोमीटरवर आहे, तर तिथं खरं सुरुवात केली. पण तिथंही कृष्णा नदीच आहे, तशी भिलोडीत आहे तशी. पण त्यावेळेला तिथं एवढं काही दुधाचं प्रॉडक्शन नव्हतं. मग ते हुडकत हुडकत कुठं दिगुळ खिद्रापूर म्हणजे कर्नाटकामध्ये गेले बॉर्डरवर. नंतर मग त्यांना इथं अंकलखोपला आले. मग अंकलखोपचे पुढारी होते, ते म्हणाले अंकलखोपने नको भिलवडीत जावा तुम्ही. आणि मग त्यांनी भिलवडीमध्ये आले आणि भिलवडीमधल्या सर्व लोकांनी आमच्या फॅमिलीला म्हणजे आमच्या वडिलांना सर्व ते सहाय्य केलं. आणि मग भिलवडीमध्ये आम्ही डेअरीचा उद्योग 1939 साली आमच्या वडिलांनी इथं चालू केला. 39 साल म्हणजे स्वातंत्र्यपूर्वीचा काळ, बरोबर आहे. तर तेव्हा एखादा व्यवसाय करणं म्हणजे तेव्हा काय काय साधारणतः त्यांना डिफिकल्टीज फेस? नाही, आता हा इथं व्यवसाय चालू केल्यानंतर दुधाचा चक्का करणे, श्रीखंड करणे, असाच व्यवसाय होता. अच्छा, दूध पाठवण्याचा व्यवसाय नव्हता. हो, तर त्याच्यामध्ये तो मात्र 1945 मध्ये तो दूध पाठवण्याचा म्हणजे पॅश्चराईज करायचं म्हणजे डीएफ टाईप पॅश्चरायझर आमच्याकडे आला लार्सन अँड टोब्रोचा. अच्छा. आणि मग तो दूध पॅश्चराईज करून मग कॅनमध्ये आईस लावून रेल्वेने आता दूध साताराला जायला लागलं. तर पहिल्यांदा साताराला का जायला लागलं? तर त्यावेळेला असं होतं की लोकांनी दूध खाल्लं पाहिजे, तेव्हा गावातनं दूध बाहेर पाठवायचं नाही, तेव्हा डिस्ट्रिक्टच्या बंदी आली. अच्छा. तर सातारा डिस्ट्रिक्ट होता त्यावेळेला, साताराच्या बाहेर पाठवायचं नाही म्हणून साताराला विकायला सुरुवात केली. नंतर सातारचे कलेक्टर जे होते तर त्यांनी आम्हाला 500 लिटरची परवानगी पुण्याला पाठवायला दिली आणि मग ते पुण्याला जायला लागलं. आणि दोन्हीच पॅश्चरायझर्स होते. आणि माझा असा प्रवास असा झाला की मी ज्यावेळा पुण्यामध्ये शिकत होतो, इंटर सायन्सला होतो, आणि आमचे माझ्यापेक्षा मोठे बंधू आहेत, ते आता नाही आहेत, पण ते बी कॉम झालेले होते. तर ते असं ठरलं की वडिलांना मदत करायची म्हणून आमच्यापैकी कोणीतरी भिलवलेले जायचं, तर ते बी कॉम झालेत तर त्यांना पाठवायचं असं ठरलं. तर मी म्हटलं मला शहरामध्ये काही आवडत नाही, मला ग्रामीण भागामध्येच काहीतरी डेव्हलपमेंट करायला आवडते, तर मी जाईन. मग तुमचं शिक्षण पूर्ण झालं नाही अशी तुम्ही तक्रार कराल, तर मी काय तक्रार करणार नाही. मग मी तसा इथं 53-54 मध्ये इथं आलो आणि मग खूप याच्यात मी काही इंटरेस्ट घेऊन अनेक पुस्तकं वाचून तरीसुद्धा काय व्हायला लागलं की आधुनिक तंत्रज्ञान याच्यामध्ये आणण्यासाठी इथलं भरपूर नॉलेज आपल्याला पाहिजे. म्हणून 1-2 वर्ष मी बेंगलोरला जाऊन कोर्स करून आलो, इंडियन डेअरी डिप्लोमा, डेअरी टेक्नॉलॉजी आणि डेअरी ॲनिमल हजबंड्री, अशा दोन्ही प्रकारचे कोर्स मी करून आलो. आणि मग मात्र की वाईड मला तंत्रज्ञानाची माहिती झाली. आणि मग वेगवेगळ्या प्रकारचे प्लेट पॅश्चरायझर्स, अमुक तमुक अशा प्रकारचे पॅश्चरायझर्स आणि ते दूध चांगलं करणं, इतर काही प्रॉडक्ट्स करणं, श्रीखंड करणं, पॅकिंग, अमुक तमुक. आणि या सगळ्यामध्ये आमचे बंधू काकासाहेब यांनी, त्यांची जर मोलाची मदत होतीच, तेही या उद्योगामध्ये माझ्याबरोबर आले. नंतर आमच्या सगळ्या मुलांनासुद्धा मी सांगितलं की तुम्हाला आमच्या उद्योगातला काही शेअर पाहिजे असेल तर भिलवडीत यायला पाहिजे. मी किती शिकलेला असला तरी आमच्या मुलांनीही सगळ्यांनी ऐकलं, आमच्या पुतण्यांनी ऐकलं आणि सगळे इथं या उद्योगामध्ये आहेत आणि सगळे मिळून हा उद्योग आम्ही भरभराटीत आलो. 500 लिटरचा दुधाचा 5 लाख लिटर दुधापर्यंत आम्ही अशी वाटचाल केलेली आहे. आणि मग प्रॉडक्ट्स मेजरली सर्व दुधापैकी 75% हे दूध म्हणूनच विकलं जातं आणि 25% जे राहिलेल्याचे प्रॉडक्ट्स बनवले जातात. काकासाहेब, आता दुसरा प्रश्न तुम्हाला असणार आहे. मोठ्या बंधूंनी केलेली ही वाटचाल जी आहे, तर तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी कुठली घेतलीत आणि या बिझनेसमध्ये तुम्ही कसे पडलात? माझ्या वडिलांनीच मला विचारलं होतं. मी जेव्हा डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनियर झालो, मेकॅनिकल इंजिनियर, की हा उद्योगात यायचा असेल तर वाढवायला तुम्हाला चान्स आहे, मला प्रतिष्ठा नाही अजून. मी माझ्या नानासाहेबांच्याकडे बघितलं
की त्यांचं खूप नॉलेज याच्यावर होतं किंवा आपल्याला काही अडचण येणार नाही म्हणून मी हा उद्योग स्वीकारला. मग इतक्या रिमोट एरियामध्ये तंत्रज्ञान जर आणायचं असेल तर आपल्याला काही तांत्रिक ज्ञानही हवं. 63 साली वीज आली इथे या भागात पहिल्यांदा, तोपर्यंत डिझेल इंजिनवर सगळे करत होते. डिझेल इंजिनवर म्हणजे जनावरांचा कन्सेप्ट म्हणजे आमच्या दोन मोठ्या बंधूंनी असा विचार केला की 1 लिटर 2 लिटर दूध घेऊन तुमचा उद्योग वाढणार नाही. आता हे जे 5 लाख लिटरचं दिसते तर त्याने असं विचार म्हणला की चांगले दुधाळ जनावर जर आपल्या शेतकऱ्यांना आणून दिली तर काय करता येईल. तर नानासाहेबांनी त्याच्याबद्दल स्टडी केला, 4 ठिकाणी हिंडून बघून आले की आपल्या शेतकऱ्यांना भावतील अशा म्हशी कुठल्या. मग आम्ही गुजरातमधल्या म्हशी आणायला सुरुवात केली. लोकांनी त्याचं तंत्रज्ञान नवीन होतं सगळं ते दाखवलं. कुणाला बादलीवर म्हैस दूध देऊ शकते असं माहीत नव्हतं या भागातल्या लोकांना. म्हणजे मुंबईमध्ये आमच्या बंधूंनी मोठ्या सगळ्या शेतकऱ्यांना नेऊन दाखवलं एक असं विकतं. आणि निर्णय स्कीम्सही आम्ही इथं केल्या. नानांचे काही आयडिया होत्या की सुरुवातीला लोक घेणार नाहीत, बँक कुणी ह्याला कर्ज देणार नाही म्हणून आम्ही पतपुरवठा केला त्याच्यासाठी. आणि आश्चर्याची गोष्ट कुणीही आमचे पैसे बुडवले नाहीत. लोकांना आवडलं की सर्व शेजारी पाजारी प्रत्येक जण बघायला लागला. मग सगळ्या खेड्यातनं मागणी आली की आम्हाला अशी जनावरं हवीत. मग असा आमचा उद्योग विस्तार होत गेला. पॅकिंग मशिनरीचं 74 साली विषय निघाला तर तो पॅकिंग मशीनही इथं आलं. तर त्याचं टेक्निकही वेगळं होतं, आपल्याकडे तशी माणसंही कुणी नव्हती मिळणारी. तेही आम्ही इथं चालू केलं आणि पहिल्यांदा पुण्यामध्ये भारतामध्ये डेअरी इंडस्ट्रीजमध्ये दुधाचं पिशवीमध्ये वितरण व्हायला सुरुवात झाली. हा एक कन्सेप्ट आमच्या इथं खूप चांगल्या प्रकारचा झाला. मिल्किंग मशीनबद्दल लोकांना खूप चुकीच्या माहिती होत्या. नानासाहेब परदेशाचे दौरे करताना त्यांनी एक मिल्किंग मशीन घेऊन आली होती इथं आणि आम्ही इथे एक फॉर्म केलेला होता सगळ्या शेतकऱ्यांना बघावा म्हणून कसा असावा काय असावा. तर तिथं आम्ही ते मिल्किंग मशीन वापरलेलं लोक बघायचे सगळं गायीना वगैरे वापरलेलं, त्यामुळे लोकांची भीतीही त्याच्यातली गेली. हाताने इतकं दूध काढणंही लोकांना जमलं नसताना असे प्रत्येक वेळेला आम्ही हे बदल करत गेलो. आता आमच्या दोघांच्या पण लिमिटेशन्स आल्या, किती उद्योग वाढवणार, नवीन नवीन तंत्रज्ञान आलं पाहिजे, काय पाहिजे. आता जे नानासाहेबांनी सांगितलं तसं हे नवीन जे टेक्निकली क्वालिफाईड मुलं जे आहेत सगळे आमचे पुतणी असतील मुलं असतील त्यांनीही सगळं ॲक्सेप्ट केलं की आम्ही करू म्हणून. आणि आत्ता जे काही तुम्हाला मूर्त स्वरूप दिसते कम्प्लीट कॉम्प्युटराइज झालेलं आहे, सर्व्हरवर डेअरी चालू शकते, हे सगळं जे दिसतंय तुम्हाला हे नवीन पिढीने हे सगळं केलं आहे. आणि मला खात्री आहे ह्याच्या पुढची पिढीसुद्धा आमची ह्याच उद्योगात येईल. सर्व पारदर्शकता जशी आम्ही शेतकऱ्यांपर्यंत आम्ही ठेवली, प्रत्येक शेतकरी जवळजवळ 25-30 हजार कुटुंबाशी आमचा रोज संबंध असतो, तसा पारदर्शकपणा आम्ही आमच्या फॅमिलीमध्ये पण ठेवला अर्थकारणाचा. त्यामुळं लोक विचारतात एखादी पार्टनरशिप इतकी वर्ष चालते कशी, तर तुम्ही जर आर्थिक व्यवहाराचे सर्व पारदर्शक ठेवला आणि प्रत्येकाला जर आपलं मत मांडायची जर मुभा दिली गेली त्यात काही होत नाही, उलट वाढतच राहतो उद्योग. आणि हे सूत्र आमच्या वडिलांनी सांगितलेलं असल्यामुळं तुम्ही जे अपयशाबद्दल म्हणाल, माझ्या वडिलांना 3 वेळा ह्या उद्योगात अपयश आलं होतं, ते खचले नाहीत. त्यांनी उद्योग केला. महाराष्ट्रीयन लोक अपयश येईल म्हणून घाबरतात तर अजिबात घाबरू नये. त्यांनी कष्ट करायची तयारी ठेवली पाहिजे, प्रामाणिकपणाची तयारी ठेवली पाहिजे, तुम्हाला नक्की मिळेल, पैसे हळूहळू मिळतील माझ्या वडील म्हणायचे, पण ते कायमचे टिकतील. काहीतरी गोंधळ करून जर तुम्ही पैसे मिळवलेत तर त्याच्या दुप्पट वेगाने ते निघून जातील. खरं आणि हा हे तत्व आम्ही ठेवलं.